नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आहे आणि बाप्पांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास आपण सजवली असेल. पण सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे हे बाप्पांच्या आरासवरून काही वादात अडकलेत. त्यांनी पुस्तकांचा वापर करून एक आरास सजवली होती आणि त्यामध्येच भारताच्या संविधानाचाही समावेश केला होता आणि त्यामुळेच त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. प्रवीण तरडे यांनी हे सर्व पाहिल्यावर एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला. चला तर मग बघूया हा व्हिडिओ काय आहे नेमका. नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. मी या आधी पण एक व्हिडिओ पाठवला होता. मी हा दुसरा व्हिडिओ करतोय की माझ्या घरी पुस्तक गणपती अशी कॉन्सेप्ट होती आणि बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सगळ्यात मोठं प्रतीक अशी माझी एक भावना होती. परंतु ती किती मोठी चूक आहे हे माझ्या लक्षात अनेक लोकांनी आणून दिलं. आरपीआय असेल किंवा भीमार्मी असेल, लातूरची संघटना असेल, पुण्यातली अनेक संघटना असतील, तर मी सर्व माझ्या दलित बांधवांची ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो, माझी चूक मान्य करतो आणि मी हा केलेला बदल तुमच्या सगळ्यांना दाखवतो. माझी खूप सामाजिक भावना असतात, दरवेळी तुम्ही पाहिले असतील. कधीच चुकीचा कुठला हे आजपर्यंत झालेला नाही, पुन्हा कधी होणार नाही. पुन्हा एकदा सर्व दलित बांधव ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या भारतातल्या नव्हे जगभरातल्या त्या सगळ्यांची मी जाहीर माफी मागतो, माफ करा. प्रवीण तरडे यांनी हे सर्व पाहिल्यावर लगेचच त्यांनी ही चूक बदलली आणि आपल्या आरासमध्ये लगेचच बदल केले. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी समस्त जनतेची माफी मागितली आणि आपल्या कृत्यामध्ये बदल केले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी बदल केलेले फोटो सुद्धा शेअर केले आहेत. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज न्यूज अपडेटसाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.